नवनिर्माण सीना नागपुर शहर की ओर से शुक्रवार को शहर के मेडिकल अस्पताल के डीन से मिलकर वहां की समस्याओं के बारे में चर्चा की गई। महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से शुक्रवार को शहर के मेडिकल अस्पताल के डीन गजभिया का घेराव कर समस्याओं का निवेदन दिया गया। मनसे शहर अध्यक्ष विशाल बड़गे के नेतृत्व में किया गया इस घेराव में पेशेंट ने उजागर किए हुए समस्याएं डीन के सामने रखी। मनसे का कहना है कि नागपुर शहर के कार्यालय में कुछ शिकायतें सामने आई थी और उसी शिकायतों को लेकर के निवेदन सौंपा गया है। विशाल बड़गे, शहर अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मनसे नागपुर। सर, आपण आज आले होते अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी, कोणतं कारण होतं, काय आपण निवेदन दिलं, काय सांगा? काही सूचना होत्या त्यांच्याबद्दल, कारण काही तक्रारी आमच्यापर्यंत आलेल्या होत्या महाराष्ट्र निर्माण सेनेकडे। आमच्या ऑफिसमध्ये काही पेशंट लोकांच्या तक्रारी होत्या की बा सी टी स्कॅन बंद आहे, इथे एक्सरेचे मशीन बंद आहे, सी टी स्कॅनच्या मशीना एक तर मधात एक मृत्यू झाला एका मुलीचा, त्या मृत्यूच्याबद्दलही आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली आणि काही गोष्टी त्यांना सुचवण्यात आल्या की बा इथे जो गोरखधंदा होऊन राहिला आहे मेडिकलमध्ये, मेडिकल एक सामाजिक जे गरीब लोक आहेत जे आपल्यासारखे म्हणजे सर्वसामान्य लोकांचं जर जे हॉस्पिटल आहे, आशिया खंडामध्ये सेकंड नंबरचं हॉस्पिटल आहे आणि एवढं मोठं हॉस्पिटल असल्यानंतर जर इथून जर आपल्या सर्वसामान्य लोकांना जर जनतेला जर विविध सुविधा पुरवण्यात येत नसेल तर गव्हर्नमेंटने कॉलेज बंद करून टाकायला पाहिजे। जर पेशंट इथला पेशंट जाऊन प्रायव्हेटमध्ये जर त्याला ट्रीटमेंट करावं लागत असेल त्याच्याविषयी शोकांत काय कोणतीच नाही महाराष्ट्र गव्हर्नमेंटसाठी। काय वाटते एकंदरीत, तुम्हाला काय आश्वस्त केलं आहे डीन साहेबांनी? काय नाही, त्यांनी सांगितलं आम्हाला की आता ज्या पद्धतीने गजभिया साहेब आले त्यांनी सांगितलं की बाबा त्या हिशोबाने या 8 ते 10 दिवसात एक मशीन त्यांनी बोलवलेली आहे सी टी स्कॅनची आणि ज्या सुविधा झालेल्या होत्या, खराब झालेल्या होत्या, त्या पूर्ववत व्यवस्थित करण्याची त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे। धन्यवाद। एनबीसी न्यूज के लिए कैमरा पर्सन राजकुमार मोहोड़ के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।